विद्यार्थ्यांनो, आता आपण ह्या व्हिडिओमध्ये सत्मानावर आधारित आणखी काही उदाहरणं पाहणार आहोत. ते शाब्दिक उदाहरण बघा. एका व्यक्तीने 30% सफरचंद विकल्यानंतर त्याच्याकडे 630 सफरचंद शिल्लक राहिले, तर सुरुवातीला त्याच्याकडे किती सफरचंद होते? पहा, एका व्यक्तीने 30% सफरचंद विकले, त्यावेळेस त्याच्याकडे 630 सफरचंद शिल्लक राहिले, तर त्याच्याकडे सुरुवातीला किती सफरचंद होते? मग आता आपण समजूया, त्याच्याकडे सुरुवातीला 100% सफरचंद होते, त्यातून 30% विकले म्हणजे किती राहिले? तर 70%. म्हणून आपण इथं असं म्हणा, 70% बरोबर 70% राहिले म्हणजे किती राहिले त्याच्याकडे? आज 630 राहिले. 70% बरोबर 630, तर 100% बरोबर किती? तर 100% बरोबर किती? किंवा त्याला एक्स म्हणूया, 100% बरोबर एक्स. इथं आपलं गुणोत्तर घ्यायचं आहे, तिथं गुणाकार करायचं, 100 गुणायचं आणि 100 630 ला गुणायचं. म्हणून आपण म्हणूया 70 × x = 630 × 100. एक्स ची किंमत करायची, एक्स बरोबर 630 × 100/70. आता 0 गेला 0 गेला, 7 भाग द्यायचं, 7 × 7 = 7, 9 = 63. आणि म्हणून आता एक्स बरोबर 9 × 100, आणि मग एक्स बरोबर 900 900 900 919. याचा अर्थ त्या व्यक्तीकडे सुरुवातीला 900 सफरचंद होते. म्हणून आपण इथे उत्तर लिहिणार, म्हणून त्या व्यक्तीकडे सुरुवातीला 900 सफरचंद होते. आणि जो पर्याय असेल 900, त्या पर्यायावर आपण गौर करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, पुढचं उदाहरण आपण पाहणार आहोत. एका विद्यार्थ्याला 35% मार्क्स मिळाले व तो 10 मार्कांनी नापास झाला. दुसऱ्या विद्यार्थ्याला 31% मार्क्स मिळाले व तो 30 मार्कांनी नापास झाला, तर ती परीक्षा किती मार्कांची होती? परीक्षा किती मार्काची होती हे विचारलेलं आहे. तर आता त्यासाठी आपल्याला दोन विद्यार्थी आहेत. पहिल्या विद्यार्थ्याला म्हणून एक्स विद्यार्थी आणि दुसरा आहे तो वाय विद्यार्थी असं पण म्हणून. पहिल्या विद्यार्थ्याला 35% मार्क्स मिळाले, म्हणून 35% म्हणून, तर तो त्यावेळी तो 10 मार्कांनी नापास झाला. नापास झाला म्हणून तर 10 म्हणायचं, मायनस दहा वजा दहा नापास झाला. त्यानंतर दुसरा जो विद्यार्थी आहे तर त्याला 31% मार्क्स मिळाले, म्हणून तर वायला आपण 31% मार्क्स मिळले, वायला मिळाले 31% मार्क्स. त्यावेळी तो काय झाला? तर तो 30 मार्कांनी नापास झाला, म्हणून तर सुद्धा वजा 30 म्हणून, वजा काय म्हणलो 30. आता एक गुणोत्तर मिळाले, इथं आपण वजाबाकी करायची, म्हणून म्हणायचं आता 35 + 31 = 4%. दोन्हीतला फरक जो आहे तो 4% आहे. आता इथं सुद्धा आपल्याला हे 10 + 30 करायचे, म्हणून तर म्हणून आपण म्हणून वजा दहा वजा तीस असं वजा होणार आहे. म्हणून वजा दहा वजा अधिक तीस बरोबर, मग आता 30 + 10 = 20 करणार, खाली राहिले 20, मोठ्या संख्येचे चिन्ह अधिक, म्हणून तर अधिक 20. आता इथं आपला याचा अर्थ असं होतो की 4% म्हणजे 20 गुण, 4% म्हणजे 20 गुण, म्हणून 4% = 20 गुण, 4% = 20 गुण आले. तर मग आता 100% बरोबर किती? ती परीक्षा 100% जी होती म्हणजे 100% बरोबर किती? म्हणून तर म्हणायचं 100 बरोबर किती? 100% बरोबर x गुण म्हणून. आता इथं आपल्याला तिरकस गुणाकार करायचा, एक्स ची किंमत करायची, एक्स इकडे गुणिले होईल, 100 इकडे गुणिले होईल, मग 4 × x = 20 × 100. आता एक्स बरोबर आपल्याला मिळते 20 × 100/4.
मग भाग द्यायचा इथं पहा चार एक चार चार पंची वीस एक्स बरोबर पाच गुणिले शंभर आणि म्हणून एक्स बरोबर पाचशे एक्स बरोबर काय आलं पाचशे म्हणून आपण उत्तर लिहिणार आहोत म्हणून ती परीक्षा पाचशे मार्कांची होती म्हणून ती परीक्षा पाचशे मार्कांची होती. विद्यार्थ्यांनो पुढचं उदाहरण आपल्याला पाहिजे 15 लिटर द्रावणात 20% अल्कोहोल व उर्वरित पाणी आहे. एक द्रावण आहे त्याच्यामध्ये 15 लिटर द्रावण आहे त्याच्यात 20% अल्कोहोल आहे. जर द्रावणात 3 लिटर पाणी वर टाकले तर अल्कोहोलचे प्रमाण किती होईल हा आपला प्रश्न आहे. आता सरळ सरळ आपल्या ठिकाणी घ्यायचं पहा काय तर इथं म्हणू आपण द्रावण लिटर मध्ये म्हणू आपण द्रावण लिटर मध्ये म्हणू आणि अल्कोहोलचे प्रमाण त्याच प्रमाण पर्सेंटेज मध्ये असं म्हणून द्रावणामध्ये सुरुवातीला द्रावण किती आहे तर 15 लिटर आहे त्याच्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण किती आहे तर 20% आहे. लक्षात येते 15 लिटर द्रावणात 20% अल्कोहोल. आता परत म्हणू आपण त्या द्रावणामध्ये पाणी टाकलंय मग द्रावण किती झालं तर 15 लिटर मध्ये पाणी टाकलं 3 लिटर म्हणून द्रावण झालं 18 लिटर द्रावण झालं 18 लिटर आणि मग आता अल्कोहोलचं प्रमाण किती अल्कोहोल त्या अल्कोहोलचं प्रमाण जे आहे पर्सेंटेज म्हणून आपण ते एक्स म्हणून अल्कोहोलचं पर्सेंटेज म्हणून एक्स आणि मग गुणोत्तर मिळालं आपल्याला म्हणून 15 गुणिले 20 बरोबर 18 गुणिले एक्स एक्सची किंमत काढायची तिथं गुणाकार करायचा 18 इकडे घेतले 15 गुणिले 20/18 बरोबर एक्स हे समीकरण तयार झालं आणि मग आता भाग द्यायचे 15 आणि 18 तिनाही भाग द्यायचो पहा 3 5 15 आणि 3 6 18 शिल्लक राहते 5 गुणिले 20/6 बरोबर एक्स 20 5 100/6 बरोबर एक्स. आता 100/6 बरोबर एक्स तर आपल्याला 6 ने भागायचे मग 100 ला 6 ने भागू मग 6 1 6 6 1 6 एकाचं भागेला खाली उरले 4 म्हणजे झाले 40 मग आता 6 6 36 होतं परत 4 उरले मग आता इथं 4 ला भाग जात नाही डेसिमल पॉईंट दिला 0 मग 6 6 36 परत 4 उरले परत डेसिमल पॉईंट 0 6 म्हणजेच आपल्याला 16.66 बरोबर एक्स हे उत्तर मिळालं. म्हणजेच काय म्हणते आपल्याला तर त्या द्रावणात जर आपण 3 लिटर पाणी टाकलं तर त्या द्रावणात अल्कोहोलचं जे प्रमाण आहे तर ते 16.66 मिळेल म्हणजेच 16.66 जो तुमचा पर्याय असेल तो या ठिकाणी उत्तर आहे.